देवी माँ प्रणाम, भगवजी नमस्ते, शिवा से नमस्ते, विद्राज नमस्ते, आपको भी बहुत नमस्कार। मैं बिल्कुल कुछ नहीं कहना चाहता था पर मुझे अमय जी ने कहा है कहने के लिए, पर मैं कहने से ज़्यादा करना चाहूँगा, क्योंकि आज सीखने के लिए बहुत सारे साधन हैं। आज पूरा सोशल मीडिया से लेकर बड़े बड़े ऐप्स हैं, लेकिन जब सीखने के लिए कुछ था नहीं तो लता जी और आशा जी थी। इन्होंने पूरी दुनिया को गाना सिखाया है। तो आपको भाई मैं कुछ कहना नहीं चाहूँगा, मैं कहना चाहूँगा जो आपसे सीख सके उसके लिए धन्यवाद, जो आपसे सीख रहे हैं उसके लिए धन्यवाद, जो आपसे सुन के जान गए कि ऐसा नहीं सीख पाएंगे उसके लिए भी धन्यवाद। और हमारे सनातन धर्म में, हिंदू धर्म में अपने गुरु को ईश्वर की जगह दी जाती है, आप हमारी देवी हैं, और मैं सनातन धर्म की तरफ से आपको आपका सम्मान देना चाहूँगा। आशाताईंचे पाय गुलाब पाण्याने धुवून सगळ्या कलाकारांच्या वतीनं सोनू निगम त्यांच्या मनामध्ये असलेल्या त्यांच्या भावना व्यक्त करतात। मॅडम अतिशय मनाला आनंद देणारा आणि मनाच्या कप्प्यामध्ये स्वस्ति भूषा असुरो दधातु न स्वस्ति द्यावा बृहस्पतिः बृहस्पतिं सर्वगणौ स्वस्तये स्वस्तय आदित्यासो भवन्तु नः महासः स्वस्ति मित्रा वरुणा स्वस्ति बद्धेरेवदे स्वस्ति न इन्द्रश्चाग्निश्च स्वस्ति नो अदिते कृधे स्वस्ति बन्धा मनोजरेमसूर्या चन्द्रमसा विवा पुनर्दधदाग्नताजप्रयादवानिःशरणं प्रपद्ये स्वस्ति साम्बाधे श्वभायन्नो अस्तु ॐ स्वस्ति। यज्ञायुष्मान् सदक्षिणाभिधायुष्मान् तेन त्वायुषायुष्मन्दं करोमि युष्मन्दं करोमि श्रीर्वरजस्वमायुष्यमारोग्यमाविधा शोभमानं महीयते धान्यं धनं पशुं बहुपुत्रलाभं शतसंवत्सर दीर्घमायुः शतायुधाय शतवीर्याय शतोदयेऽभिमतिशाहे शतयो नशरदो अजेतानिन्द्रो ने चतुरितानि विश्वाः ये चत्वारः पथयो देवयाना अन्तराद्या वा पृथिवी प्रियन्ते तेषायो अज्जानि मजेति माहव तस्मै नो देह सर्वे ईष्मो हे मन्दवत्पुनो वसन्तः शरद्वर्ष सुविदन्नो अस्तु तेषामृतो नागुं शतशारदा नान्निपातयेषामभये स्याम इदो वत्सराय परिवत्सराय संवत्सराय कृणता बृहन्नमः तेषां मयगो सुमदौ यज्ञियाना जोगजेता अहता स्याम भद्रान्नश्रेयः समनेष्टदेवा त्वया वशेन समशेमहित्वा स नो मयो भो पिता आविशश्वलन्दोकाय तनुवे स्यो नः अदेदित्योरदेदिरन्तरिक्षमदेदिर्माता स पिता स पुत्रः विश्वे देवा अदेतिः पञ्चजना अदेतिर्जातमदेतिर्मनित्वा श्रिये जात श्रिय आनिरीयाय श्रियं मयो जरितृभ्यो ददाति श्रियं वसाना अमृतत्वमायन्भवान् सत्यासामिदामिदद्रौ श्रिय एवैनन्दच्छ्रियामा ददाति सन्ददमृजावषट्कृत्यौ सन्दत्त्यै सन्धीयते प्रजया पशुभिर्य एवं भेदा
यस्मिन् ब्रह्माभ्यजयत् सर्वमेतत् अमञ्जलोकमिदमोज सर्वान् तन्नो नक्षत्रमभिजद्विजित्य श्रियं दधा त्वरुणीयमानाम् अहे बुद्धियमन्द्रं मे गोपाय यं हृदयस्त्रैविदा विदुः। या सगळ्या भावना आपल्या सुद्धा मनात आहेत, त्यामुळे जोरदार टाळ्या वाजवून आपण या भावनेमध्ये सहभागी होऊया, टाळ्यांचा गजर जोरदार करूया। आणखीन एका महत्वाच्या सोहळ्याकडे मी आपल्याला नेणार आहे। मान्यवरांना विनंती, आपण स्थानापन्न व्हावं। विमोचनाकडे मी आपल्याला नेणार आहे स्वरस्वामिनी आशा या पुस्तकाचं विमोचन। त्याआधी या पुस्तकामध्ये आशाताईंनी आपल्या सगळ्यांसाठी, म्हणजे ज्या 50वं वर्ष आहे, सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे, डिंपल प्रकाशन साठी सुद्धा एकदा टाळ्या, आणि महत्वाचा सोहळा आपल्या सगळ्यांसाठी स्वरस्वामिनी आशा या स्वयंलेख ग्रंथाचं प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परम पूजनीय सरसंघचालक डॉक्टर मोहनजी भागवत यांच्या शुभ हस्ते उत्कृष्ट छपाई, दुर्मिळ छायाचित्र आणि 90 मान्यवरांचे लेख असा हा सुंदर सोनू निगम, अनुराधाताई, श्री सोनू निगम, यानंतर आमंत्रित करते श्री सुदेश भोसले यांना। श्री सुदेश भोसले यांनीही कृपया मंचावर यावं। रवींद्रजी साठे, श्रीधर फडके यांनीही कृपया, श्रीमती पद्मजाताई फेलाणी या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करते। पद्मजाताई फेलाणी, पूनम निलन, अशोक खांडे, राणीताई वर्मा, अशोक जी आलेत, राणी वर्मा, उत्तराताई केळकर, श्री सुधीर गाडगेट, यानंतर आमंत्रित करते श्री पुरुषोत्तम बेर्डे, वैशाली सामंत, नूतन आजगावकर, श्री नितीन शंकर यांनीही मंचावर यावं।
मार्गदर्शन आणि अर्थातच सहकार्य मंगलाताई, पूजा सामंत, प्रशांत देसाई, अमरेंद्र धनेश्वर खैसास, पुष्कर चौधरी, पुष्कर संस्कार भारती अखिल भारतीय संघटन त्यांचं स्वागत सळगावकर, या सगळ्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करत धन्यवाद साठी आपण वाजवला पाहिजे. हरीशजी आपलं स्वागत. आणि मनीषा मित्सुरे, त्यासाठी आपण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे परमपूज्य सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवतजी आणि ज्यांच्यासाठी आणि ज्यांच्यावर प्रेम करून आपण सगळेच जण या ठिकाणी आलो आहोत अशा आपल्या आशाताई, नरेंद्र हेटेजी, अमेय हेटेजी आणि विशेषतः ज्यांचा उल्लेख केला पाहिजे असे पंडित हृदयनाथ मंगेशकरजी आणि उपस्थित या सभागृहातील सर्वच मान्यवर. खर तर या सभागृहा एवढं श्रीमंत सभागृह या क्षणी तरी दुसरे कुठलेच जगामध्ये नसेल, कारण विचारांचं वैभव असलेले आमचे परमपूज्य मोहन भागवतजी इथे आहेत आणि स्वरांचं वैभव असलेले आपल्या आशाताई सुद्धा त्यांच्या बरोबर मंचावर या ठिकाणी उपस्थित आहेत. कार्यक्रमही पार्ल्यात होतोय आणि त्यामुळे मंचापासून सभागृहाच्या कानाकोपऱ्यापर्यंतची श्रीमंती अनुभवणारे आपण सगळी लोक इथे आहोत. माझ्यासाठी तर वैयक्तिकरित्या हा अद्वितीय कार्यक्रम यासाठी आहे कारण एकाच वेळेला माझी दोन दैवत मला त्यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मिळाली. मी हे म्हटलं तर त्या दोघांनाही कदाचित कोणाला आपसुकपणे आणि कोणाला आपलेपणाने ते आवडणारही नाही, पण आमच्या विचारांचं दैवत म्हणजे परमपूज्य मोहनराव भागवतजी यांच्याबरोबर मंचावर बसण्याची संधी मला मिळाली आहे. यापेक्षा मोठी श्रीमंती माझ्या आयुष्यात कुठली असू शकत. आणि स्वरांची देवता आमच्या ताई आशाताई या मंचावर त्या ठिकाणी एकत्रित आहे, यापेक्षा वेगळं सुख या आपल्याला आयुष्यामध्ये असू शकत नाही. वृत्त निवेदिकांनी सांगितलं, सूत्रसंचालकांनी सांगितलं की पुस्तक बनवण्याची कल्पना ज्या पद्धतीने समोर आली त्यामध्ये पहिल्यापासून आम्ही सगळेच होतो. पण मला या ठिकाणी मुद्दामून उल्लेख करायचा आहे, श्री नरेंद्र हेटे, श्री अमेय हेटे, मंजिरीताई हेटे, प्रसाद महाडकर आणि या सगळ्या टीमने ज्या पद्धतीने या पुस्तकासाठी आम्ही सगळ्यांनीच मेहनत घेतली, मी तुम्हाला नक्की सांगतो की हे पुस्तक केवळ तुम्हाला आनंद देणार नाही, सुख देणार नाही, तर समाधानही देईल इतक्या पद्धतीने लिहिलेलं चांगलं पुस्तक आहे. या पुस्तकामागच्या कल्पनेमध्ये चाटुगिरीची कल्पना नाहीच, व्यक्तिपूजेपर्यंत मर्यादाही नाही. साहित्य निर्मितीसाठीचा रूढ परंपरेचा अर्थही नाही, तेवढ्यापुरतच नाही. खर तर हे पुस्तक म्हणजे अमूल्य ठेवा आहे आणि अमूल्य हा शब्द रोज कदाचित ऐकल्यामुळे गुळगुळीत वाटेल
पण ज्या वेळेला हे पुस्तक आपल्या हाती पडेल त्यावेळेला आपल्या लक्षात येईल की यामागे एक अधिष्ठान आहे. ते अधिष्ठान वैचारिक आहे. ते अधिष्ठान अशा व्यक्तीबद्दल आहे, त्या व्यक्तीचं नाव आशाताई भोसले आहे. आणि म्हणून जन्म उत्पत्तीच्या मीमांसेप्रमाणे आत्मा जर अमर असेल तर देह जन्म घेत असतो त्या आत्म्याच्या रूपानं. आणि म्हणून आपण सगळे जण ह्य लोकामध्ये आहोत. काहींचे जन्म कर्म परत्वे असतात, काहींचे कार्य परत्वे असतात, काहींचे कारण परत्वे असतात. पण कोणीतरी सांगितलंय की कर्म परत्वे जीवन जगणारे 90% लोक आहेत, कारण इच्छा वासना अपेक्षा राहिल्या म्हणून जन्म मिळालाय. कार्य परत्वे करणाऱ्यांचे जन्म 10% असू शकतात, कारण एका विशेष योजनेच्या राहिलेल्या उरलेल्या कारणासाठी जन्म झालाय असेही 10% लोक असतात. पण परमेश्वरी योजनेने कारण परत्वे जन्म घेणाऱ्या व्यक्ती या अमूल्य असतात. आणि त्या व्यक्तींचं नाव आशाताई भोसले असतं हे या ठिकाणी अमूल्य. जन्माला येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला 4 भूमीतून जावंच लागतं आणि त्या 4 भूमी चुकवताच येत नाहीत. एक जन्मभूमी, दुसरी कर्मभूमी, तिसरी कार्यभूमी आणि 34 स्मशान भूमी. आणि या 4 भूमीमध्ये जाताना आपल्याला भेटणारे सगळे सोयरे, नातेवाईक, मित्रपरिवार, संवाद वेगवेगळे असतात. पण या जन्मभूमीपासून स्मशानभूमीपर्यंत 4 भूमीवर तुम्हाला आम्हाला हातात हात घेऊन स्वररूपी गाऊन घेऊन जाणार असेल तर ते आशाताईंचे स्वर असतात. आणि म्हणून आशाताई अमूल्य आहे. याही गोष्टीवर माझा स्वतःचा विश्वास आहे की मनुष्याचा देह हा 5 कोशांनी बनलाय. ज्ञानमय, आनंदमय, विज्ञानमय, अन्नमय आणि मनोमय. समाधानी माणूस तोच ज्याच्या 4 कोशात चे सर्व प्रकार एका कोशात सामील होतात, म्हणजे आनंदमय कोशात सामील होतात, तोच समाधानी. पण त्या आनंदमय कोशात 4 कोश जाण्यासाठी लागणारं वंगण, ऊर्जा, लुब्रिकंट कोण असेल तर तो आशाताईंचा स्वर असतो. आणि म्हणून आशाताई अमूल्य आहे. मित्रांनो, आशाताईंबद्दल बोलण्याचे विषय खूप आहेत, पण मी खूप विचार करत होतो की आशाताईंबद्दल असं काय बोलावं ज्या पुस्तकात नाही किंवा आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेलही नसेलही. हृदयनाथजींना स्वाभाविक आहे सगळ्यात जास्त माहिती आहे. आणि मग माझ्या डोक्यात विषय आला की आशाताई या केवळ महान गायिकाच आहेत तसं नाही, ते आहेतच. आशाताई केवळ महान गायिकाच नाही तर महान नायिका सुद्धा आहेत. आणि मी हे का म्हणतो याचं कारण तुम्ही जर पूर्ण त्यांचं आयुष्य बघाल, आमची इच्छा आहे त्यांनी बायोग्राफी लिहावी, पण आशाताई जेव्हा ठरवतील तेव्हा लिहितील. पण ज्यांना त्यांच्या आयुष्यातले कांगोरे माहिती आहे ते नक्की आहे म्हणतील की असा कुठली गायिका आहे की जिच्यावर एकमेव गायिका आहे की जिच्यावर संपूर्ण बायोपिक निघू शकतो तो आशाताईंचा आहे. कारण हे कथानकच असं आहे. आशाताईंच्या जन्मापासून भूक पोटाची होती पण त्यांची तहान स्वरांची होती. लहानपणापासूनची गरिबी होती त्यामुळे लक्ष्मी रुसली होती पण सरस्वती पावली होती. या गरिबीतून स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाबरोबर लहानपण काढता काढताच कामाला लागण्याशिवाय या पूर्ण कुटुंबालाच, मंगेशकर कुटुंबाला पर्यायच नव्हता असं जीवन त्या गरिबीमध्ये या कुटुंबाने आणि आशाताईंनी त्या ठिकाणी पूर्णपणे बालपण घालवलं. तारुण्य सुरू होतच आहे. तर एक कथानक कसं आहे बायोपिक साठी पहा, तारुण्य सुरू होतच आहे इतक्यात प्रेमात पडून लग्न झालं. आणि स्वतः खेळायचं वय असेल त्यामध्ये आईच्या संपूर्ण रूपाने
स्वतःच्या मुलांसाठी वेळ देणं नशिबी आलंय आणि ते योग्यतेने त्यांनी केलंय. लग्न झाल्यानंतर फिराई आहे. पती विना स्वतःच्या मुलांना वाढवण्यासाठीचा संघर्ष अशा तऱ्हेने केलाय. सकाळचं गाणी गायचं, दुपारचं जेवण करायचं, संध्याकाळी रियाज करायचा आणि रात्री पोरांना परत. एकट्या महिलेचा, एकट्या बाईचा, एकट्या आईचा संघर्ष अशा तरी जगल्या. कधी कुटुंबाबरोबर असेल, कधी कुटुंबाबरोबर नसेल, पण व्यावसायिक आयुष्यामध्ये ज्या चढाओढी आल्या त्यातला संघर्ष आहे तो गीतकारांशी आहे, संगीतकारांशी आहे, निर्मात्यांशी आहे, दिग्दर्शकाशी आहे. पण त्यावेळेला मला पोटाशी काय या भुकेनेच मुलांना वाढवण्याचा एक कौटुंबिक संघर्ष सुद्धा अशा त्यांच्या बायोपिक मध्ये आहे. ज्या वेळेला संपूर्ण तारुण्य बहरात येत त्याच काळामध्ये पुत्र वियोग आणि पुत्रीची आत्महत्या हे दोन्ही बघण्याचं एका अर्थाने कमनशिबीपणा त्यांच्या आयुष्यात आला. त्यानंतर आयुष्याशी संघर्ष करत संगीताची मैफिल आणि संगीताचा हा पूर्ण लवाजमा अशा त्यांनी चालवलाय आणि जगाला जिंकावं अशा पद्धतीच्या गाण्यांची, सुरांची, स्वरांची निर्मिती आशाताई करतायत, पण त्याच्या मुळाशी दुःख घेऊन जगतायत. आणि म्हणून त्यांनीच अजरामर केलेलं कविवर्य सुरेश भट यांची गझल हे आशाताईंचं संपूर्ण जीवनपट सांगत. आणि कवी सुरेश भट जे गायलंय आशाताईंनी त्यात असं म्हणतात, भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, एवढे मी भोगले की मज हसावे लागले. ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, आज वाहत आहे. ठेविले आजन्म डोळे आपुले मी कोरडे, पण दुजांच्या आसवानी मज भिजावे लागले. लोक भेटा यास आले काढत्या पायासवे, लोक भेटा यास आले काढत्या पायासवे, अन अखेरी कुशल माझे मज पुसावे लागले. गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, खूप आयुष्य गेलं. गवसला नाहीच मजला चेहरा माझा कधी, मी कशी होते मलाही आठवावे लागले. आणि असं जीवन जगतानाही यशस्वीपणे जगल्या. आणि म्हणून या सभागृहातील, या देशातील, या जगातील प्रत्येक बाईला जगलं कसं पाहिजे याचं नेतृत्व देणारी महानायिका आहे. आणि म्हणून महागायिका ते महानायिका अशा या प्रवास केलेल्या आमच्या आशाताईंवर लिहिणारे स्वरस्वामिनी आशा हे पुस्तक आणि त्याचं प्रकाशन करायला सुद्धा एक असे महनीय विचारवंत परमपूज्य सरसंघचालक मोहन भागवतजी आले आहेत. आणि म्हणून ही वाटचाल आपल्याला सगळ्यांना काही शिकवणारी आहे, त्यातले आपण वाटेकरी होऊया, आनंदाचे क्षण टिपूया. मला बोलते वाचायच्या आणि काय नाही, मी काय लिहून बोललं नाही. काय वाटत तुम्हाला, बसावं की बरं? मित्र आणि मैत्रिणींनो माझा नमस्कार. इथं उपस्थित असलेले सर्व थोर मंडळींना माझा प्रणाम. हे पुस्तक आता जे रिलीज झालेलं आहे, ज्या थोर व्यक्तींच्या हस्ते झालेले, ते मला कल्पनाही नव्हती की असं कधी होईल माझ्या आयुष्यात. म्हणून प्रसाद महाडकर, नरेंद्र हेते, अमय हेते, मंजिरी हेते, प्रियंका जॉनी आणि आशिष शेलार या लोकांनी खूप खूप जीवाच्या बाहेर जाऊन प्रयत्न करून हे पुस्तक आज बाहेर म्हणजे रिलीज केलेलं आहे. गौतम राजाध्यक्ष आणि यशवंत देव
या लोकांना, या दोघांना हे त्यांनी अर्पण केलेलं आहे. कारण यशवंत देवांना मी गुरुसारखं मानायचे, आणखीन गौतम तर माझा मुलगाच होता. ही जी तुम्ही इथं चित्र बघतात माझी, तशी मी दिसत नाही, पण त्याच्या कॅमेऱ्यावर कोणी व्यक्ती सुंदरच दिसायची. आणि त्याला एक त्याच्यात कला होती, ती कला त्याच्या बरोबरच गेली. पण मला एक माणसाला विसरता येणार नाही, त्या माणसाचं कोणी नाव घेत नाही, पण मला माहीत आहे मिकी कॉन्ट्रॅक्टर नावाचे जे मेकअप मॅन आहेत, अजूनही ते आहेत, आणि सर्व हिरॉईन्स त्यांच्याकडं मेकअप करून घेतात. गौतम राज्याध्यक्षांनी माझ्या जाळला बोलवलं पहिल्यांदा फोटोसाठी म्हणून. तर मी गेले आणि ते म्हणाले की मी सगळ्यांचे फोल्डर करतो, मी तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही माझ्या आईसारख्या आहात वगैरे असं. तर मी त्यांनी सांगितलं मेकअप करावा लागेल. मी आयुष्यात पहिल्यांदा मेकअप केला. मेकअप ज्यावेळेला मिकीनं मला लावला तर मी त्याच्यावर रागवले, हे काय वळकं केलंस माझ्या तोंडाचं, काय तू काय काय फासलंस माझ्या. आशा ताई प्लीज तुम्ही आता आरशात बघू नका, संपल्यानंतर तुम्ही बघा आणि नंतर मग पुसून टाका हवं तर, पण तुम्ही हे करा. म्हटलं बरं. त्याचा मेकअप संपला, त्याने केस केले, काहीतरी केलं त्यांनी सगळं, आणि मी वळून मेक माझ्यासमोर आरसा त्याने आणला. म्हटलं ही कोण आहे, मी इतकी सुंदर दिसायला लागले होते. तर ते मिकी कॉन्ट्रॅक्टर आज पण सगळ्या हिरॉईन्सचा मेकअप करत असतात, फार मोठे आहेत. गौतम राजाध्यक्ष आणि मिकी कॉन्ट्रॅक्टर यांची जोडी होती. विश्वास नेरूरकर माझ्या आयुष्यात खास मध्ये त्यांनी काम केलेलं आहे. त्यांनी सगळ्यांचीच सगळे आर्टिस्ट लोकांची पुस्तकं करत होते ते गाण्या, त्यांना गाण्याचा शौक आहे अतिशय. त्यांनी पहिलं दीदीचं पुस्तक काढलं, त्यावेळेला मला ते म्हणाले होते की अशा बी मी तुमच्यावर पण तुमचं पुस्तक गाण्याचं काढणार आहे. तुम्हाला ते ओटाचं दिलं तर पाणी देतं का, हे पाणी काय होतं ना बाईक समोर आलं ना तर म्हणजे घसा कोरडाच पडतो. बोलायचं असलं तर आणखीन जास्त पडतो कारण भीती. काढायचं ठरवलं आणि दीदीचं पुस्तक कम्प्लीट केल्यानंतर माझं पुस्तक आणि बरेच लोकांची, त्यांनी म्युझिक डायरेक्टर वगैरे सगळ्यांची केलेली आहेत पुस्तक. तर माझ्या पुस्तकाच्या वेळेला त्यांनी HMEला विचारलं की आशाबाईंची गाणी किती आहेत. ते HMEजी साहेब सांगितलं की आम्हाला काय माहिती नाही आहे. तर त्यांनी काय कुछी गली कुछी मे जाके उन्होंने ढूंढ ढूंढ के कहां से गाणे निकाले. और आणि त्यांनी अतिशय त्रास घेऊन त्यावेळेला प्रसाद 11,500 गाणी मी गालेले होते. मग त्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केला की गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये, गिनीज बुकमध्ये माझं नाव यावं. कारण जगात सगळ्यात तर ते लोकांनी मंजूर करत नव्हते. लंडनवाले ते म्हणाले की नाही आम्ही हे काढूनच टाकलेलं आहे प्लेबॅक सिंगिंगचं वगैरे असं तसं. तर त्यांनी भांडण केलं माझ्यासाठी आणि त्यांनी सांगितलं की रेकॉर्डेड व्हॉइस आहे. ते म्हणाले आम्ही असंच घालतो की ते जास्त गायलेले आहेत वगैरे. नाही, रेकॉर्डेड व्हॉइस आहे. तर गिनीज ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये माझं नाव आलं आणि त्याचं मला त्या लोकांनी जगात सर्वात रेकॉर्ड माझा व्हॉइस आहे असं ते म्हणतात. तुमच्याकडं माझा आवाज, कुणाचाही आवाज कसा पोचला असता जर रेकॉर्डिस्ट नसते. प्रमोद घैसास, मिनू कात्रक, विजय दयाल, भन्साली असे खूप खूप लोक होऊन गेले आणि अजून आहेत काही लोक. ते 2 ट्रॅकवर आमचा आवाज घेत होते. आता 100 ट्रॅक झालेले आहेत या सगळ्या तुमच्या नवीन
उपक्रमामुळं त्यावेळेला 2 ट्रॅकवर किंवा 4 ट्रॅकवर आवाज असायचा. आणि एका ट्रॅकवर मी जे पहिलं गाणं गायले, मी त्यांचे आभार मानते. रायटर्स, म्युझिक डायरेक्टर्स, सारे साथ काम करणारे माझे टेक्निशियन्स, मी त्यांचा मनापासून आभार मानते आणि अतिशय त्यांना, जे आहेत त्यांना आशीर्वाद देते आणि जे नाहीत त्यांना प्रणाम करते, अगदी प्रेमाचा प्रणाम करते. या वयात मी बोलले नाही तर परत कधी बोलणार आहे, तर त्यावेळ तुम्ही माझा सहनशक्ती तुमची वाढवा. मैं यहाँ तक कैसे पहुँची हूँ, कहते ना कि हिंदी मराठी मध्ये माझा असा घोटाळा होतो की मराठी बोलताना हिंदी माणसांचं नाव आलं की हिंदी मध्ये सुरू करते मी, असं मला न कळत होतं. मी लिहिताना असंच करते. मैं यहाँ तक कैसे पहुँची, तुम्ही बायकांनी, महाराष्ट्रीयन बायकांनी मला प्लेबॅक सिंगर बनवलं. पहिलं गाणं जे तुम्ही गालात माझं, ते गाणं तुम्ही गालात खेड्यापाड्यामध्ये बायका गाल्या, जात्यावर गोळ्या पण म्हणाव्यात असं ते गाणं त्यांनी गायलं. ते होतं बाळा जो जो रे, बाळा जो जो रे, पापणीच्या पंखात झोप दे डोळ्यांची पाखरे, बाळा जो जो रे. या गाण्यानंतर मला हिंदी गाणी पण मिळायला लागली. कोणाला तरी कळलं की कोणीतरी आशा भोसले नावाची गायिका आहे आणि मराठीमध्ये तिचं गाणं खूप खूप चाललेलं आहे. मला असं भीती वाटते इथं. खूप म्युझिक डायरेक्टर, खूप म्युझिक डायरेक्टरांच्याकडे मी गाले, पण काही काही म्युझिक डायरेक्टर माझ्या गाळ्यावर असे प्रयोग करत होते, माझ्या आवाजावर प्रयोग करत होते. त्याच्यामध्ये मी गायिका बनत होते, मी काही गायिका नव्हते, नवीन मुलगी होते, मी गायिका बनत होते. त्यांचे माझ्यावर जे, माझ्या मनावर जे, आवाजावर जे परिणाम होत होते, त्याच्यामध्ये आहेत पहिल्यांदा सुधीर फडके. सुधीर फडकेंच्याकडं गायला मला अतिशय म्हणजे सुरुवातीला खूप त्रास झाला. त्यांचं गाणंच असं होतं, आता साधं गायचं म्हटलं की कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला. ह्या टाळ्या साध्या गाण्याला जसं सगळे गातात तसं, पण फडके साहेब कसे गात होते. कारे दुरावा कारे अबोला अपराध माझा असा काय झाला. आणि मी जरा नकला म्हणजे नक्कल करायची त्यांची, त्यांची नक्कल त्यांच्याकडे बघत बसायचे, ते कसे ताना म्हणतात वगैरे, कसं करतायत तसे. आणि त्याच्यामध्ये मी शिकत होते आणि मी आत्तापर्यंत पण शिकते आहे. नेहमी मी काय म्हणतात त्याला, शिक्षण घेणाऱ्याला काय म्हणतात, हां तशी मी अजूनपर्यंत आहे, मी अजूनही शिकते. मी आले की सगळा घोटाळाच असतो. हा बरं तर जवळ आहे ना.
यशवंत देव, मला त्यांचं अतिशय स्वभाव आणि त्यांचं जे वागणं होतं मला फार आवडायचे ते. मी त्यांना सांगितलं एकदा की देवसाहेब मला जरा गाणं शिकवता का, हसायला लागले. हा 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 हा, काय अशा बाई, तुम्ही एवढ्या मोठ्या गाणार आहेत, तुम्ही माझ्याकडं काय शिकणार? म्हटलं नाही शिकायचं आहे मला, तुम्ही सांगा ना मला. म्हणाले म्हणा सा, मी म्हटलं सा डोळ्यांनी सा म्हणताय का, डोळे उघडा बघू. मग नंतर म्हणाले सा रे ग म असं म्हटलं म्हणा, मी असं केलं सा रे ग म. हाताने सा रे ग म गाता का तुम्ही, गळ्याने गाताय, मग तुम्ही हात का हलवताय, कशाला तोंड वाकडी करताय, कशाला आठ्या घालताय? आठ्या घालायचं कारणच काय तुम्हाला? तुमचा गळा गाताय तुम्ही, पोटापासून गाताय. हे त्यांच्यापासून शिकायला मिळालं, पण इतकं म्हणजे करता आलं नाही, पण फार उशिरा शिकली ती गोष्ट म्हणून. पण त्यांचं गाणं कसं होतं की विसरशील खास मला, सोडून झाला पण विसरशील खास मला दृष्टी आड होता, विसरशील खास मला. तर ते असे असे सरळ गायचे आणि आवाज एकदम इथून काढून गायचे. विसरशील खास मला असं म्हटलं की जरा जरा चांगलं ह्याच्याने म्हणा की आम्ही म्हटलं की असंच असंच गायला पाहिजे माईक पण. तुम्हाला गंमत सांगते, दोन म्युझिक डायरेक्टर एकमेकासमोर आले, ते म्हणजे देवसाहेब आणखीन फडके साहेब. फडके साहेबांना डुएट गायचं होतं माझ्याबरोबर, म्हणजे ते ॲज अ प्लेबॅक सिंगर ते येणार होते आणि देवसाहेबांच्या समोर. देवसाहेबांनी त्यांना गाणं शिकवलं, तू नजरेने हो म्हटले पर वरमाळा पडणार कधी, वर कर पडले तर गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी. फडके साहेबांनी त्यांच्याकडे बघितलं, माझ्याकडे बघितलं होतं आणि ते म्हणाले की तू नजरेने हो म्हटले पण वरमाला पडणार कधी, कर पडले तर गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी. देवसाहेब म्हणाले हे असं नाही गायचं, माझ्यासारखं गा बघूया. म्हणाले फडके साहेब म्हणाले देवसाहेब सहन करून घ्या या गाण्यामध्ये असं. अशी अशी मजा, माझं भाग्य फार थोर, माझं नशीब खूप चांगलं. मी स्वातंत्र्यवीर सावरकरांना भेटले होते, ते आमच्या वडिलांचे मित्र होते. आम्ही लहान होतो त्यावेळेला सांगलीला आमच्या घरासमोर त्यांनी चटाया घातल्या आणि पत्रावळ्या ठेवल्या. जवळजवळ 100 लोक शेड्यूल जातीचे सगळे लोक आलेले होते, सगळे लोक त्याच्यामध्ये बसून माझ्या वडिलांनी आणि सावरकरांनी जेवण जेवले. माझी आई माझ्या वडिलांशी 3 दिवस बोलली नव्हती, कारण ती पुष्कळ ब्राह्मणासारखी होती. आणि त्यानंतर बऱ्याच दिवसानंतर मला ते भेटले आणि मी भेटत राहिले त्यांना. आई माझी डबा घेऊन जायची त्यांच्याकडं जेवण द्यायला, त्यांना ते जेवण मागायचे की माझ्या आईचं नाव शेवंती माई म्हणायचे. आणि दादरला त्यांच्या घरी आम्ही यायचो. एकदा ते मला म्हणाले काय काय गा अशा, तू दीनानाथसारखी गातेस का? म्हटलं हो गाते की गाते की. म्हटलं आणि धोंडा मारून घेतला आपल्या पायावर. आता त्यांच्यासारखं गायचं म्हणजे काय? आ
परवशता पाशदैवी ज्याच्या गळा लागला, परवशता पाशदैवी ज्याच्या गळा लागला, ज्याच्या गळा लागला, हो गळा लागला, परवशता पाश दैवी ज्याच्या गळा लागला, असून खास मालक घरचा, असून खास मालक घरचा, सोनी खास मालक घरचा, म्हणते चोर त्याला परवशता पाश दैवी ज्याच्या गळा लागला, ज्याच्या राजा राजा माझ्या पाठीवर थोपटलं त्यांनी आणि सांगितलं अजून प्रॅक्टिस केली पाहिजे वडिलांचं गाण्याचं. हृदयाविषयी बोलायचं राहूनच गेलं. हृदयाला मी मोठा केलाय पण तो माझ्याकडं 56 आला. 56 येऊन मला त्यांनी धोतर नेसून असा शर्ट घातलेला, असा बाबांसारखा हातामध्ये ओचा धोतराचा ओचा बंगाली लोकांसारखा पकडलेला, गाडीतनं उतरला आणि विचारलं की अशा ते तू माझं गाणं गाणार का. मी त्याच्याकडे असं बघितलं, हाच तो मुलगा आहे, मी कडेवर घेऊन फिरत होते. आणि मी त्याला म्हटलं हो गायन की त्यावेळेला आढळता होते की काही गाऊ शकतो आपण म्हणून असते काही वेळेला येते लोकांच्या डोक्यामध्ये. त्यानं पहिलंच गाणं मला जे गायला सांगितलं, चांदणी चांद काय सुर घेऊ रे सुरेश, चांदणी हा चांदणी शिंपीत जाशी चालता तू चंचले, ओंजळी उधळी तमोती, ओंजळी उधळी तमोती, हासरी तारा फुले फुले. आवाज बसलाय सकाळच्या सकाळी गायचं ना. चांदणी शिम आता फुले म्हणून ती चांद जी आली ती फुले चांदणी माझ्या पायाखालची जमीन निघून गेली. म्हटलं अरे हे असं गाणं गायला लागतोय, मी प्रॅक्टिस केली आणि ते गाले. त्यानंतर त्यांनी मला 66 माझ्या आयुष्यात खूप घडामोडी घडल्या होत्या, खूपच त्रासामध्ये होते आणि त्यातही गातच होते. त्यावेळेला त्यांनी मला 66 ऑगस्ट महिन्यामध्ये जीवलगा हे गाणं गायला सांगितलं. जीवलगा हे गाणं सुरामध्येच गाणं येतं, सुरामध्येच त्याची अर्थता येते. गाणाऱ्याला काही करावं लागत नाही तरी पण गाण्याला करावं लागतं. जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे, विचारलं एकदा की बाळ तू ही गाणी कशी करतोस, हे तुला कसं सुचतं, केव्हा तरी पहाटे हे गझल आहे, ही मराठीची गझल आहे, ते
संविधान गझल इतकी सुंदर केलेली आहे की मला नेहमी प्रश्न पडतो की हे म्युझिक डायरेक्टर ना सुचत कसा, आपल्याला का सुचत नाही? आपल्याला फक्त गाता येतं, सुचत का नाही? आता ते बघा, केव्हा तरी पहाटे, आता बोलचाल म्हणे आहे ना, केव्हा तरी पहाटे मला चहा मिळाला होता. केव्हा तरी पहाटे उलटून, आता तान उलटू उलटून माग येते बघा, उलटून रात गेली, उलटून रात गेली हे कसं समजलं त्याला? ताने मात्र उलटला तो. म्युझिक डायरेक्टर इथं बसलेले आहेत आणि गाणारे सगळे बसलेले आहेत, तर त्यांना कळू शकतं की गाण्यामध्ये त्यांनी दाखवले की उलटून रात हे कसं सुचतं तुला? कळले मला केव्हा आवाज चांदण्याचे, कळले मला केव्हा आवाज चांदण्याचे, आकाश तारकांचे उचलून रात गेली, आकाश तारकांचे. ह्या वस्तू या चाली कशा बनवतात, हे कसं सुचतं या लोकांना? म्हणून बाळ मी तुला सांभाळलं म्हणून तशा चाली सुंदर. आता हे गाणं बघा, आता असं गाणं झालं, अशी त्यांची पुष्कळ गाणी आहेत अशी, म्हणजे मी म्हणत राहिले तर साहेबांना फार उशीर होईल. तर चांदण्यात फिरताना, चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, हात धरतो ना बाईसा, चांदण्यात हात तुम्ही धरला तर काय होईल? चांदण्यात फिरताना माझा धरलास हात, सखयारे आवरही सावरही चांदरात, 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 चांदरात. हे गाणं मोठ्या कॉर्डवर आहे, इंग्लिश कॉर्डवर गाणं हे आहे, आणि हे त्यांनी कसं बनवलं हे मला माहिती नाही आहे. प्रत्येक माणसाला काहीतरी इन्स्पिरेशन असावं लागतं, ते इन्स्पिरेशन संपलं की गाणं संपतं. म्हणजे सगळी प्रत्येक माणसाची एक आग असते, एक मशाल जळत असते आर्टिस्टच्या हृदयामध्ये, आणि ती हृदयातली मशाल विझली नाही पाहिजे. कुठेतरी म्हटलेलं आहे, कवीनी सांगितलं होतं मला कुठल्या तरी, मला आता आठवत नाही, की मधल्या मनातल्या कळीला उमलू देऊ नका, मनातल्या कळीला उमलू देऊ नका, कारण ती उमलली तर कोमजून जाईल. आयुष्यामध्ये तुम्ही तुमच्या मनाच्या कळीला तरुण ठेवा, तरुण ठेवा. म्हातारं झालं असं म्हणूच नका, म्हातारं झालं असं म्हटलं की कळी कोमजली, फूल कोमजलं. ते आपण देवळात जातो, देवळासाठी तिथं काहीतरी घेतो, फुलं घेतो, काहीतरी घेत असतो आणि देवळात जातो. देवळात जायच्या आधी आपण म्हणतो माझ्या मुलाला नोकरी लागू दे, माझ्या मुलीचं काहीतरी होऊन दे, माझ्या मुलाला मूल होऊन दे, माझी आणि मला पैसा मिळू दे, हा पैसा कमी आहे, करोडो रुपये आणि करोडो मिळू दे, असं आपण देवाला सांगायला जातो. पण आत गेल्यानंतर मूर्तीकडे बघितल्यानंतर आपण शांत चित्त होतो, चिंत होतो की आपल्याला कळत नाही आपण काय मागायला आलो होतो म्हणून. आपण गंभीरपणानं त्या मूर्तीकडे बघत राहतो, आपल्या डोळ्यातून पाणी येतं, आपण बाहेर येतो
आणि नंतर म्हणतो की अरे आपण जे मागायचं होतं ते मागितलंच ते देवाकडं. अशी माझी आज स्थिती झालेली आहे की ज्या मूर्तीला बघायचं होतं, ज्याच्याकडं खूप मागायचं होतं, बोलायचं होतं, त्याच्यासमोर आल्यानंतर मी भगवंतांशी बोलूच शकले नाही. आणि ज्यांच्या आयुष्याच्या मशाली जन्मभर पेटवून ठेवलेल्या आहेत त्या लोकांशी मी काय बोलणार. माझी फक्त आवाजाची मशालच मी जाळत ठेवलेली आहे, पण त्यांच्या आयुष्याच्या मशाली त्या जाळत आहेत. आणि सगळ्यांना उत्साहित करतात ते की तुम्ही असं करा. मला आवडणारी माणसं, काही माणसं मला खरं म्हणजे राजकारण कळत नाही. राजकारणामध्ये मी अतिशय शून्य आहे. 80 वर्ष माझ्याची किती राष्ट्र म्हणजे काय राजकारण झालं माझ्या आयुष्यामध्ये, माझ्या करिअरच्या बाबतीत ते मला अजून कळलं नाही. आता थोडं थोडं कळायला लागलंय पोरांमुळं. पण मला माणसं आवडतात, राजकारणी माणसं आवडतात, अशी सगळी माणसं आवडतात. आता आशिष शेलार आहे, मला आवडतं. सावरकर साहेब माझ्या देवळातच आहेत ते. पंतप्रधान मोदीजी मला फार आवडतात. मोहन ठाकूर मला फार आवडतात. माझ्या मंदिरातल्या मूर्त्या आहेत त्या. जय भारत माता की जय, जय महाराष्ट्र. तुम्हाला निरोगी दीर्घायुष्य लाभावं, तुम्ही आमच्यासाठी असंच गात राहावं आणि आम्ही ऐकत राहावं. खूप खूप धन्यवाद आणि मनापासून आभार. आणि यानंतर ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहोत त्या परमपूजनीय सरसंघचालक आदरणीय डॉक्टर मोहनजी भागवत यांना मी इथे आमंत्रित करणार आहे. आणि त्यांच्यासाठी अगदी एवढंच म्हणणार आहे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, आभाळा एवढी ज्यांची उंची त्यांनी थोडे खाली यावे, मातीत ज्यांचे जन्म वळले त्यांना थोडे उचलून घ्यावे. माझ्यासाठी आजारी असतानाही सुरेश वाडकर इथं आले आणि साठे आले. ज्यांना पद्मभूषण मिळावं, पद्मविभूषण मिळावं, ते अशोक सराफ माझ्यासाठी इथं आले. पोडवाल, मिसेस पोडवाल आल्या. सगळे गाणारे आले, सगळे गाणारे आले आणि सगळे मला प्रेम करणारे आले. पुण्यातून आले, मुंबईतून आले, पार्लेकर तर आहेतच. आणि मी त्यांना सगळ्यांना ओळखू शकले नाही इतक्या लांबून. आणि माझा त्या दृष्टी म्हणजे काय म्हणजे हे असं असतं की दिसलं नाही तर वयाकडे टाकलं म्हणजे बरं असतं. माझ्यासाठी पूनम आलेली आहे आणि आमचे संबंधी आलेले आहेत. माझ्या नातवाचे सासरे आहेत ते आलेले आहेत. नमस्कार. नमस्कार. हां, तुम्हाला बघितलं नाही आणि सगळ्यांची नावं घेतली नाहीत कारण मी इतके घाबरले होते, मग थरथर कापत होते मी. आदरणीय मोहनजी भागवत येता विनंती. उत्सव मूर्ती श्रीमती आशाताई भोसले, आदरणीय हृदयनाथजी, मंचस्थ उपस्थित सगळेच मान्यवर आणि सभागृहात उपस्थित असलेलेही सगळे मान्यवर, या कार्यक्रमात यायचं तर मी मागेच कबूल केलं जेव्हा माझ्याकडे निमंत्रण आलं. कारण मंगेशकर परिवाराविषयी माझ्या मनात एक आदराची भावना पहिलेपासून आहे, त्यांची भेट होण्यापूर्वीपासून आहे. आदिनाथपासून सगळे पण इथे काय बोलावा हा प्रश्नच म्हणजे अजूनही आहे माझ्या मनात. कारण संगीत हा विषय काही माझा अभ्यासाचा विषय नाहीये,
प्रावीण्याचा तर मुळीच नाही आहे. संघात आम्ही गाणी गातो पण ती गाणी गातो असंच असत. परंतु एक गोष्ट आहे की लहानपणापासून, आणि मीच नाही महाराष्ट्रातले आपण सगळे गाणी ऐकत असतो, आणि थोडेफार सगळ्यांचेच कान तयार होतात त्याच्यामुळे. तान नाही घेता आली तरी कानामध्ये एक ते सारखं संगीत गुंजत असल्यामुळे आवडी निवडी बरोबर नेमक्या बनायला लागतात. आणि असे जे संगीताचे संस्कार झाले त्यात संगीताबरोबर भक्तीचा देशभक्तीचाही संस्कार देणार हे मंगेशकरांचं संगीत आहे सगळ्यांचंच. त्याच्यामुळे असं वाटतं कधी कधी, म्हणजे पंडितजींनी ती गोष्ट सांगितली, आशाताईंनी ती गोष्ट सांगितली, गाण्यातनं तो कलाकार आपल्या समोर उलगडतो, त्याचा जो अनुभव असतो तो येतो. आणि तो त्याचा जसा अनुभव असेल तसा येईल. पण जाणून बुजून असेल किंवा नकळत असेल ते माहीत नाही, ते त्यांनाच माहिती आहे. लोकांसमोर आपलं गाणं जातं, आपला स्वतःचा अनुभव घेऊन जातं, त्याचा परिणाम त्यांच्या मनावर होतो, आणि त्याच्यामुळे ते लोकांसमोर कशा स्वरूपात जावं म्हणजे तो परिणाम हा त्यांच्या मनुष्यत्वाला, त्यांच्या राष्ट्रीयत्वाला, त्यांच्या व्यक्तित्वाला अनुकूल असा असेल, असं संगीत हे आशाताईंनी दिदींनी हे आपल्याला दिलेलं आहे, हृदयनाथांनी दिलेलं आहे. ही सगळीच गाणी तिकडून जी आलेली आहेत त्याच्या बाबतीत मला एक हे जाणवतं, गायकाची प्रत्येकाची शैली वेगवेगळी असते, गायकाचा मनोधर्म असतो तसं गाण्याचं प्रगतीकरण होतं, परंतु त्या संगीताचं शेवटी प्रयोजन काय, केवळ मनोरंजन नाही आहे. स्वांत सुखाय बहुजन हिताय असं ते गाणं असतं, तर त्याचा परिणाम होतो आणि तो परिणाम चांगला व्हायला पाहिजे, हिताच्या दृष्टीने हितकारी असायला पाहिजे. याच भान ज्यांच्या संगीतातून येतं तीही संगीतकार मंडळी आहेत, गायक मंडळी आहेत, बाबूजींचंही असंच मी म्हणतो. शैली वेगवेगळी असते, म्हणजे त्या पुस्तकात मीही काही म्हटलेलं आहे, म्हणजे खूप माझा अधिकार नाही असं बोलायचा, पण मला खूपच खोदून खोदून विचारलं तेव्हा मी मनातली गोष्ट सांगितली त्यांना की प्रवृत्ती आणि निवृत्ती दोन वाटा असतात, धर्माचे दोन मार्ग आहेत. धर्म म्हणजे पूजा बिजा नाही, धर्म म्हणजे समाजाला जोडून ठेवणारा, चांगला ठेवणारा, उन्नत करणारा, जो जे अनुशासन असतं त्याला धर्म म्हणतात. तो धर्म दोन मार्गाने जातो, प्रवृत्तीपर निवृत्तीपर. एक असतं की नकोच हे जग, काही नको काही नको काही नको काही नको, मला फक्त सत्य पाहिजे. आणि दुसरा मार्ग असतो की सत्य शोध, हा सगळ्यातच सत्य शोध, सत्य सगळीकडेच आहे, त्यामुळे प्रत्येक ठिकाणी कुठे कुठे आहे पहा, हेही पहा तेही पहा तेही पहा तेही पहा, आणि त्या सगळ्यात एक काय दिसतं ते समजा. तसं दिदींचं गाणं आणि आशाताईंचं गाणं मला असं वाटतं, पण मी तज्ज्ञविज्ञ नाही आहे, पण मला जे वाटतं ते मी सांगतो की निवृत्तीच्या अंगाने माणसाला घेऊन जाणार सुरातून, आणि प्रवृत्तीच्या अंगाने त्याच ठिकाणी माणसाला आणणार, असे दोन प्रकार आशाताईंचा दिसतो. आणि त्याच्यामुळे ही सगळी गाणी ऐकून संस्कार घेतले, नुसतं मनोरंजन नाही घेतलं, नुसते सूर कानात येत असं नाही आहे, तर नकळत त्यातून जी येते एक वृत्ती ती आपल्या स्वभावाचा अंग बनते. जो गाणी मनापासून ऐकतो त्याचं असं होतं, उडत उडत ऐकलं आणि वावा म्हणून सोडून दिलं, असे पुष्कळ लोक गाणी ऐकतात पण ते काही खरं ऐकणं नव्हे. ऐकणं दाद देणं ह्याच्या पलीकडे जाऊन ते ऐकणं मनात उतरणं असे पुष्कळ रसिक असतात. तर गाण्याने सुद्धा जीवन घडतं, असं जीवन घडवणारं गाणं
हे मिळालेलं आहे. म्हणजे मी जे म्हणालो की भेटण्यापूर्वीपासून मला तो आदर वाटतो, तो आदर कशामुळे? याच्यामुळे वाटतो. स्वतःचा अनुभव येतोच, पण सावरकरांनी एखादी कविता केली ती म्हणताना त्यांचा मनोधर्म आपल्यापर्यंत पोचवायचा हे आव्हान असत. परवशताप आशादेव आता गाऊन दाखवलं, ती भावना पोचवायची. हे सुद्धा ज्यांना करता येतो ते खरोखर संगीताचे जादूगार आहेत. आणि जादू त्यात काही नाही, संगीत हे तर आपण नाद ब्रह्म असं त्याला म्हणतो. त्याच्यामुळे त्याच्यामध्ये सगळे सृष्टीची सगळी एलिमेंट्स त्याच्यात आहेत. आपल्या दादर साहेबांचं एकदा ऐकलं मी, भाषण ऐकलं. गायक असं म्हणतात की बोलायला उभं राहिलं की कोरड पडते, पण ते फार चांगले बोलतात सगळे. आता एक उदाहरण झालेलंच आहे, त्यांचंही भाषण होत, त्याच्यात त्यांनी म्हटलं की ही स्वरांची साधना हा साधी गोष्ट नाही आहे. मनुष्य हा षडजापासून सुरू करतो आणि एक एक सूर साधतो, तेव्हा तो आपल्या आध्यात्मिक उन्नतीची एक एक पायरी चढत असतो आणि निषादापर्यंत तो पोहोचतो तेव्हा तो मुक्तीच्या दरवाज्यापाशी येऊन उभा राहतो. आता हे सगळे साधना करणारे तपस्वी लोक त्यांचा हा अनुभव आहे तो येतो. या दृष्टीने कळत न कळत, कळत म्हणजे आता इतकं बोलणार नसतील, पण नादब्रह्म त्याच्यात बुडून जाणं, एक एक स्वर म्हणजे त्या दिवशी यांचा षड्ज असा लागला होता असं म्हणतात ते. पहिल्यांदा कळतच नाही षड्ज लागणं म्हणजे कोणते मोठं गोष्ट आहे. दादा अशा त्यांनी ते सा असं म्हटलं, सा मी म्हणतो, पण त्यांचं म्हणणं आणि माझं म्हणणं किती, ते ज्याला समजतं त्याला या गोष्टी अनुभवाला येतात. आणि असा पुष्कळांना अनुभव, मी हे फक्त मलाच कळतं असं नाही, खूप लोक असे आहेत. त्यांना जर विचारलं तर त्यांच्या तोंडून हे गाण्याचं असं ॲप्रिसिएशन हे कळतं, आणि ते त्यांच्या तोंडून न ऐकता सुद्धा आपल्या अनुभवाची गोष्ट आहे ही कळते. असं गाणं सतत आशाताईंनी आपल्याला दिलेलं आहे, हृदयनाथांच्या संगीतातून आपल्याला मिळालेलं आहे, आणि त्याच्यामुळे आपलं जीवन सुद्धा समृद्ध झालेलं आहे. त्याची आपल्याला जाणीवागीने माहीत नाही, पण कळत न कळत या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनक्रमातून सतत सकारात्मक राहून पुढे वाटचाल करण्याकरता आधारभूत अशा होत असतात. म्हणून संगीताची परंपरा महत्वाची असते, ती आपल्या देशातली परंपरा, तिचे काही विशेष गुण आहेत ते आपल्याला साथ करतात. कुठल्याही क्रायसिसमधून कसं बाहेर पडावं ह्याच्याकरता जो स्वभाव आवश्यक असतो, जी सकारात्मकता आवश्यकता असते, ती त्याच्यातनं मिळते. अशा ते पुष्कळ गोष्टी आहेत महत्त्वाच्या. या सगळ्या गोष्टींमधून आणि असं संगीत आपल्याला मिळालेलं आहे आणि ते मिळत राहावं अशी स्वाभाविक सगळ्यांची इच्छा आहे. म्हणजे ज्यांना इतकं नाही कळत त्यांनासुद्धा मनोरंजनाकरता ते मिळतं, कारण त्या मनोरंजनातसुद्धा काही विशेषच आनंद असा त्यांना जाणवतो. तर ते सतत मिळत राहिलं पाहिजे अशी आवश्यकता आहे. आणि म्हणून ती कळी उमलू देऊ नका वगैरे जे सांगितलं ते तितकंच आपल्याकरताही आहे सगळ्यांकरता. कारण तुमचं गाणं हे केवळ तुमचं गाणं नाही आहे, तुमचं गाणं हे देशभरात पसरलेल्या सगळ्या रसिकांचं गाणं आहे आणि सामान्य माणसाचं सुद्धा ते गाणं झालं. ही गोष्ट झालेली आहे की आपण फिरतो सगळेच, लोकांना ऐकतो, लोकांना गाण्यांबद्दल बोलताना ऐकतो, तेव्हा आपल्याला हे माहिती आहे की उद्या इतिहास लिहिला गेला की 19व्या, 20व्या, 21व्या शतकातला भारत कसा होता, त्यातील सामान्य माणसं कशी होती, तर ज्या ज्या गोष्टी लिहाव्या लागतील त्याच्यात त्यांनी ऐकलेलं संगीत आणि अर्थात त्याच्यात मंगेशकर कुटुंबाचं हे मोठं योगदान हे नक्की असेल, त्याच्याशिवाय ते पूर्ण होणार नाही. मी मध्ये बोलू का? हो, म्हणजे फार धैर्य करते. तुम्ही गाता आणि तुम्ही खूप छान चाली करता, आता मला बाळासाहेबांनी सांगितलं, मला माहित नव्हतं.
काय हे करतो आम्ही, पण आम्हाला असं वाटतं की ते टलाट रलादी जन म्हणे काव्य करणारी अशा चालेच असतात. तुमची ती तपस्या आहे, जो अभ्यास आहे आणि त्यातलं जे सामर्थ्य आहे त्याच्याशी काय तिची आम्ही तुलना करत नाही. ते धाडस आम्ही कधीच करणार नाही, कारण किती पुढे जायचं एवढं ईशकृपेने व्यवहार थोडा करतो आम्ही. पण असं अहेतुक एक उपकाराचं हे ओझ आपल्यावर आहे. मी अहेतुकच आहे, स्वांत सुखाय झालं पण ते बहुजन हिताय झालं, आणि त्याला कारण त्यांनाही मिळालेले संस्कार आहेत, ही परंपरा आहे. तर त्या उपकाराच्या पोटी आपण सगळी शुभेच्छा बाळगून आहोतच आणि ती व्यक्तही करतो की हे गाणं आम्हाला सतत ऐकायला मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता तुम्ही सतत असलं पाहिजे आणि गात असलं पाहिजे. तुमच्याही कारणाने ते गाणं बंद पडू नये, कारण ते ह्या ना अभिषेकींचं जीवन गाणं, हा व्यथा असो वा आनंद असू दे, प्रकाश किंवा तिमिर असू दे, वाट दिसो अथवा न दिसू दे, ते गाणं हे सगळ्यांची साथ करत. असं गाणं दिल्याबद्दल कृतज्ञता म्हणून किती वेळा धन्यवाद म्हणावे आणि कसे म्हणावे हे फार कठीण आहे. कदाचित आपले ज्या संचालिक आहेत त्यात उत्तम संचालन करतात, त्या मांडू शकतील कसं करायचं, परंतु भाव पोचला आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे इथेच थांबतो. अनेक शुभकामना आणि पुढेही असंच हे गाणं चालू राहावं अशी एक अपेक्षा दोन गोष्टी व्यक्त करतो. सर्व मान्यवर उपस्थित सर्व बंधू भगिनींना, आज मी जे आपल्यापुढे काही बोलणार आहे ते माझ्याशिवाय आणि कोणी बोलू शकत नाही, कारण तो माझा अनुभव आहे. ह्या रंगमंचावरती सगळ्यात जास्तीत जास्ती कोण गायले असेल तर हृदयराज मंगेशकर. जास्तीत जास्त मी गायलेलो आहे आणि दोन तीन अनेक अशा गोष्टी मी गेल्या, जसं की रात्री 12 वाजता कार्यक्रम सुरू करायचा, सकाळी 6 पर्यंत गायचं असं म्हणून अनेक वेळा केलेलं आहे मी. ते पार्लेकर आज मला दिसत नाही आहेत म्हणून मी बोललो आणि केली. जोरदार टाळी पडते रे पार्लेकरांची. हा क्षमा करा, इथं काही हिंदी लोक दिसतात मला, पण मला माहिती आहे की हरीश जेवरेना मराठी चांगलं कळतं तर मी मराठीत बोलतो. आपल्याला एक गम्म सांगतो, 1942 साल आणि रखरखती दुपार, किती रखरखती की मला एकदम बसल्या बसल्या कवी गिरीश यांची ओळ आठवली की दुपाराचे सचित्र ऊन मृगजळासा डांबवी, असं सचित्र ऊन पडलं होतं आणि तापी नदी अतिशय निर्मळ अतिशय सुंदर आणि तिथं बिहळ म्हणजे सर नदी ज्याला कापून जाते एका मातीला त्या तिथं बिहळ तयार होतं आणि एक जुना किल्ला. हे जर ठाणेर गाव आहे हे म्हणजे खानदेशची राजधानी आहे, पण सगळ्यात नगण्य गाव मी आयुष्यात बघितलं तर खानदेश ठाणेर. आणि त्या नदीवरनं फक्त 8 वर्षाची किंवा 9 वर्षाची एक मुलगी म्हणजे आपली आशा भोसले म्हणजे माझी आशाताई मला कडेवरती घेऊन, कारण मला चालता येत नव्हतं, एका हातामध्ये धुण्याचा गठ्ठा आणि तो घेऊन दुपारच्या वेळी चालत 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 ती घरी आली आणि तिने आजीला सांगितलं की काही खायला आहे का, तर आजीने सांगितलं की उठबट तो खाल्ल्याच्या गोष्टी काय करते, आशा ते खूप खायची येतो असं म्हटलं होतं. तर आशा ते म्हणाले की आता मी सकाळी सारवलं
सगळ्यांचे कपडे धुतलेत, आमक केलं, तप केलं, बाळाला दिवसभर कडेवर घेऊन फिरत आहे बाळ म्हणजे मी. आणि तू मला खायची गोष्ट काय करतो? ती बोलली अच्छा अच्छा, भाकरी ठेवलेली आहे आणि तिखट आणि तेल ठेवलेलं आहे, ते खा. तर हे आमचं अन्न होतं. अनेक वर्ष मी असा ते फक्त भाकरी तिखट आणि तेल, भाजी भात वगैरे जे पदार्थ असतात ते आम्हाला माहिती नव्हते. आमच्या घरामध्ये दिदी म्हणजे भारतरत्न लता मंगेशकर ही त्याला काम करत होती मुंबईला, तिला सांभाळायला किंवा तिला सोबत, म्हणून मिनाती तिच्याबरोबर होती. पण मी उषाताई आणि आशाताई आम्ही त्या खेडेगावात अडकलो होतो. युद्धाचे दिवस होते, महायुद्ध चालू होतं, त्यामुळे काही चांगलं अन्न वगैरे काही मिळत नव्हतं, अतिशय गरिबी होती. आणि त्याच्यामुळे आम्ही तेल भाजी, तेल भाजी पण नाही, तेल आणि तिखट असं खरं मी राहत होतो. त्याच्यात आशाताईने म्हणाली की अरे मग आशाताईने भाकरी आणि तेल तिखट खाल्लं तिने. मग आमची ताई, ताई म्हणजे माझी आजी, ती म्हणजे आशा गायला ये. मग आशाताई जेडी नावाच्या एक बाई होत्या त्या, आणि सगळ्या बायका बसल्यात आणि गाणं सुरू झालं. जे गाणं आपण जयित्र जयित पदे ऐकलेलं आहे, जे गाणं मी जयित्र जयित पदे दिलं ते गाणं आशाताई त्यावेळी गात होती 1942 साली, म्हणजे बरोबर 83 वर्षापूर्वी. तर सांगायचा ही घाकी होत यासाठी सांगितली की बस संध्याकाळ झाली, आशाताई खूप वेळ गायली, मेरा छल्ला जो घुम गया, ढोंड जमादार, अशी गाणं काही ते गायली. आणि ते गाणं मी जयत्री गीत पण लिहिलेलं आहे तेही आशाताईच गायलेली, आणि अतिशय लोकप्रिय झालं ते गाणं. तर हे जे बदले 83 वर्षाच्यामध्ये खूप कोलाखंड पाणी गेलं, सगळं काही सांगत बसत ते आपल्याला. पण मी आशाताई सगळ्यात सुदृढ तब्येतीने, मी एका पायाने पहिला सर्व खराब, उषाताई मनात पाहायची, म्हणजे महाराष्ट्रावर 1 वर्षाने मोठी भक्त, आणि मिनाती कृष अशक्त आणि आजारी दिली कामावरती, तर सगळी घरातली कामं आशाताईला पडायची. भांडी घासणं, धुणी धुणं, स्वयंपाक करणं, ही सगळी कामं तिला करायला द्यायची. पण हे नुसतं महत्वाचं नाही, सगळ्यात म्हणजे मला कडेवर घेऊन तिला मला हिंडवणं, मला खेळवणं, माझं सगळं काही जी घाण पडायची तिचं की साफ करणं. आईने केली नसती जी घाण साफ, त्या माझ्या बहिणीने केली. तर असे काही उपकार असतात, अशी ऋण असतात की जी कधी फिटू शकत नाही. आपण काहीही जरी केलं, मानधनी कापून दिली, ते ते ऋण फिटू शकत नाही. त्याच्यावर आशा ती मला, ती फक्त 9 वर्षाची होती, 8 वर्षाची होती, आणि ती घेऊन मला फिरत होती. आणि त्यात ती तुम्हाला गमत सांगतो, त्यामध्ये पण एक गंमत आहे की दिदी, दिदी म्हणजे लताबाई मिनाती, दोघी तंबोराकडून बाबांसमोर गायला बसायच्या. बाबा म्हणजे मास्टर ध्यानात, आणि ते बंदिशी गात आहेत, अनेक शिष्यासमोर गात आहेत. आशाताई त्याला कर्ज काय असायची, खेळत असायची, कुठं खाली खेळते, कुठं बाहेर खेळते. असं बरेच दिवस झालं. एक दिवशी आईनी बाबांना चिंतेने विचारलं की मालक, हे सगळी मुलं गात आहेत, ही आशा गात नाही. तर बाबांनी असं उत्तर दिलं, हा आईने मला सांगितलं की साहेब मी फार राहणार त्यावेळी, बाबांनी असं उत्तर दिलं की हे हब आहे, हब म्हणजे म्हैस, म्हणजे ही भोळी आहे, ही भोळी आहे, पण ही जर कोणी अंगावर येईल तर शिंगावर येणारी आहे. ही बंदिशी पाठ करत नाहीये, ही गाणं शिकत नाहीये, पण ही सगळं आतला पाठ करते, मनन करते, चिंतन करते. त्याचं आणि एक वेळ अशी येईल श्रीमती म्हणजे माझी आई,
की ही कोणालाही न सांगताना जशी हवं अशी तिथं झुंडीमधनं पळते तशी ही एकदम वरती येईल आणि गायला लागेल. तू विचार करण्याचे काही चिंता करू नकोस. आणि मी आपल्याला सांगतो, माझ्यावर विश्वास ठेवा, माझी स्मरणशक्ती फार तीव्र म्हणून विश्वास ठेवा. ठाण्याला आशानी गात नव्हती, म्हणजे थाई ताई घ्यायची, आमची आजी घ्यायची, म्हणून तिथं आम्ही सगळेच घ्यायचे. आशांचेच गाणं मी कधी पुण्याला ऐकलं नाही, कधी कोल्हापूरला ऐकलं नाही, कधी ठाण्याला ऐकलं नाही, आणि कधी नाना चौक म्हणजे मुंबईत ऐकलं नाही. ही एकदा अचानक गेली आणि मी नाव ऐकलं की आशा भोसले ही मोठी गायिका झालेली. तो काळ ती मला भेटलीच नाही. ते एक जगात एक आश्चर्य येते की जो भाऊ भावाला घेऊन ज्या मुलीनी हुतूत खेळलेली आहे, कबड्डी खेळलेली आहे, काय काय खेळ खेळलेली आहे, पण मी खांद्यावरती बसलेला आहे, तर सिंधुबाईचं भूत कसं बांधावर बसलं होतं असं मी त्या खांद्यावर बसलं होतं. आणि ते सगळं करून हिने मला कधी सांगितलं असते, म्हणजे सगळ्यात फसर कुणाला म्हणावं, हिने मला सांगितलं असते की मी गाते किंवा मी काही करते. मी एकदम नाव ऐकलं की आशा भोसले, म्हणजे आशा मंगेशकर असं मी मनातल्या मनात म्हटलं. आणि मग ही खूप मोठी गायिका झाली. मी काय सांगायची त्याच्यात मी संगीताबद्दल की बोलत नाही. बरेच दिवस गेले मी संगीत करायला लागलो आणि एक गाणं केलं. मी असा बसलो होतो, मला आमच्या याच्या इथं ते गाणार येते लोकांना बरोबर कळेल. याच्यापेक्षे ते एक दुबे साहेब होते, त्यांनी मला कशी अट घातली की तुम्ही असं गाणं करा की ज्याच्यामध्ये वादक घ्यायचे नाहीत, वादक न घेता ना गाणं करा. म्हणजे असं गाणं कसं करणार असा मी विचार करत होतो. आणि मला एक जुनी बंदिश आठवली बाबांची, ती बंदिश ती हू जो गई करियम नाम कशु नाही मुरली की टेर सुनी बोली मत बोला हू जो गई. आणि मला असं कळलं की ह्या गाण्यावरती ह्यातला जो रिखब आहे, इथं गाणारे लोक आहेत म्हणून सांगतोय, इथला जो कोमल रिखब आहे तो समेवरती येऊन पडतो, तर हे गाणं अतिशय लोकप्रिय होईल. ह्या चालीवरती आपण शांताभिषेक कंडी सरळ शब्द लिहूया. शांताबाईंना विचारलं तर शांताबाई म्हणाल की आधी कपडे घालायचे मग माप द्यायचं असं मी काम करत नाही, म्हणजे आधी आधी चाल आणि नंतर शब्द असं मी करणार नाही. तर मी म्हटलं असं एक काम स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांनी केलं होतं. माझ्या वडिलांनी त्यांना एक चाल दिली संन्यास सगळ नाटकामध्ये आणि तेव्हा ते बोलले मी चालीवर लिहित नसतो. तेव्हा मास्टर दिनात पण माझे वडील म्हणाले की तुम्ही हा प्रयोग कराच. आणि त्यांनी जे गाणं लिहिलं ते गाणं आपल्या सर्वांना माहिती की शतजन्म शोधी जाणार शत आरती व्यक्त झाला शतसूर्य मालिकांच्या दीपावली झाला. हे अतिशय उत्कृष्ट अतिशय गाजलेली आणि शब्दातीत किंवा कादातीत जी कविता आहे ती स्वातंत्र्यवीरांनी चालीवरती लिहिली. म्हणजे शांताबी ते जर लिहू शकतात तर तुम्ही काय नाही लिहू शकत. पटलं त्यांना मग त्याने जीवने गाणं लिहिलं की जीव लगा राहिले रे दूर घर माझे दुरा काही. एकच गाणं असते मराठीतलं की ज्याच्यामध्ये वादक नाही आहेत, फक्त एकटी आशाने गायलेली, अंतरामध्ये आराम आशाने गायलेली आहे, अंतरामध्ये स्वरलिपी म्हणजे नोटेशन आशाने गायलेली आहे. वादक कोण होते तर वादक मी होतो, म्हणजे तंबोर वाजवला. आणि एक विष्णू म्हणून नावाचा मुलगा होता त्यांनी तबला वाजवला बस. आणि कोणी नाही, एकटी आशा ती होती. हा आता आता जीवजगा राहिले जीव घडत राहते पाऊल थकले माथ्यावरचे झेड झाले ओझे. ही परिस्थिती ती नुसती शांतपणे गाण्यातली नाही, ती अशी जगते अशी जगत आली ती आता पाहिजे. ही पाऊल थकले माथ्यावरते जड झाले ओझे. मी आपला वेळ घेते कारण फार मोठे लोक इथं बोलणार आहेत, पण मी तर हिचं हाल अपेक्षा सांगत बसलो तर अख्खी रात्र लागली, अतिशय हाल भोगली की त्यातनं हिचं गाणं उभं राहिलेलं आहे. मी तर असं म्हणतो की जेवढं जेवढे तिने हाल भोगले ती वेदना तिच्या गाण्यात उमटते आणि ती जीवाला काम ते उमटते.
जो वेळेला ज्या तिला मी रिहर्सल केली तर ती मला एक प्रश्न केला होता की तू ज्यावेळेला प्रयोग करतोस त्याला तुला माझी आठवण काय झाली बरोबर. तर मी तिला म्हटलं की तुझ्या माझ्या अनुभव एक आहेत. तापीच्या किनाऱ्यावरनं त्या गडाच्या खालून उन्हातनं तुझ्या तुझ्या कडेवर बसून मी जो आलाय मुलगा तो तुझा जो अनुभव तुम्ही बघितलाय माझा अनुभव तू बघितलायस म्हणून मी तुझ्यावरती प्रयोग करतो. ते तिला पटलं आणि जीवलग्नाकडनं आपण ऐकलेलंच आहे. अशा तिला मी शुभेच्छा वगैरे देत नाही कारण तिला माहिती मी त्यासाठी फार साडी घेऊन साहेब साडी घेऊन अरे मी अशी रंगीत बिरंगी साडी घेणार होतो. माझी जी बायको आहे भारती मंगेशकर तिने आग्रह केला की नाही आशा तिला पांढरी साडी आवडते म्हणून पांढरी साडी मी घेऊन आलो. तिला आवडेल अशी आशा करतो आणि मोहनजी भागवतांनी तिला साडी ती दिलेली आहे म्हणजे ती नक्की घालेल. तर मला खात्री अशा तिला मी विनंती करतो की जर मी साडी केल्यात जीवलगासारख्या तर तिने गाव्यात म्हणजे गमत अशी की 88 वर्षाचा संगीत दिग्दर्शक 88 आणि 90 वर्षाची गायिका एक वेगळा संदर्भ लागून आशीर्वादाला दिनचर जरुरी. धन्यवाद. देवी और सज्जनों इस पुस्तक से जो संक्षेप में निपजता है वो है आशा जी का जीवन मंत्र जो शायद है फोकस ऑन योर सेल्फ अंटिल द वर्ल्ड फोकसेस ऑन यू. बस कुछ ही शब्द कहना चाहता हूं. शब्द चाहे मेरे हों ये भावना ये जज्बात आप सब. गला तो होता है हम आम आवाम का. गला तो होता है हम आम आवाम का. नियंता ने तुझे दी है एक सुरीली बांसुरी. बहते हैं निरंतर चंचल चपल रसीले सुर जिससे. कभी लुभाते रिझाते सपने दिखाते स्नेह बरसाते कभी हिम्मत बंधाते और गवाते हमारे एकांत को. तूने बनाए हमारे दुखों को यादगार लम्हे और छोटी छोटी खुशियां ढली उत्सव में. संगीत की धरोहर हो तुम दिलचस्प अंदाज की रह गुजर हो तुम. Ladies and gentlemen, the world's most recorded singer with a kaleidoscope of emotions in her throat, Ananya Asha. Thank you for being Asha Bhosle. प्लेबैक सिंगर बनी हूँ. सिर्फ मराठी गानों से नहीं बनी हूँ हिंदी गानों से भी बनी हूँ और उसमें बहुत बड़ा हाथ है म्यूजिक डायरेक्टर का. जो लोग अभी हैं नहीं जैसे मेरे पसंद के म्यूजिक डायरेक्टर्स मदन मोहन जी रोशन जी और जितने जिनके पास मैंने गाया रवि साहब सब लोगों के मैं उनकी बहुत आभारी हूँ और आर डी बर्मन साहब की खास आभारी हूँ क्योंकि उनके गाने जो हैं वो 50 साल पुराने हैं आज भी चल रहे हैं
आज भी दम मारू दम के सिवा मेरा प्रोग्राम खत्म नहीं हो सकता। आज भी बिया तुम के सिवा लोग बंद नहीं करने देते हैं। तो उन लोगों का मैं कैसे आभार मानूं? उन लोगों ने हमें तो जीवन दिया ही है, मिस प्लेबैक सिंगर्स को, लेकिन आज गाने वालों को भी उन्होंने जीवन दिया है। उनके कमाई का एक जरिया बनाया बने हैं वो म्यूजिक डायरेक्टर इतने बड़े हैं कि मैं बता नहीं सकती हूँ, मेरे पास शब्द नहीं है। तो मैं सबको आभार मानती हूँ, उन लोगों के भी आभार मानती हूँ जो मेरे जीवन में अच्छे काम किए उन्होंने, सब ने मुझे प्यार दिया है। ऐसा ही प्यार दीजिए, क्योंकि ये रंगमंच है, जीवन का रंगमंच छोड़ने के मेरा वक्त आ गया है। तो ऐसा ही प्यार मुझे दीजिए, जब तक मैं हूँ तब तक, थोड़े दिन के सवाल है। हो सका फिर ये फसाना अधूरा छोड़कर जाना पड़ेगा। आजचा हा कार्यक्रम पूर्ण नाही झालाय, अर्धाच झालाय। न पूरा हो सका फिर ये फसाना अधूरा छोड़कर जाना पड़ेगा, हमें तो ऐसा लगता है शायद फिर एक बार आपको यहाँ आना। आपण आता अशी कल्पना करूया, या कार्यक्रमाला ज्यांचं ज्यांचं सहकार्य लाभलं त्या सगळ्यांचे मनापासून आभार मानते, व्हॅल्युएबल ग्रुप्सतर्फे आणि अर्थातच सगळ्या आयोजकांतर्फे। आणि आपण आता अशी कल्पना करूया की आशाताईंच्या पंखाखाली आपण सगळे आहोत आणि आशाताई आपल्यासाठी म्हणतात, या सुखांनो या माझ्याजवळ या, आमुच्या बागेत भा लढीवाण तुम्ही पाखरे, शयन घरच्या या छताची व्हा रुपेरी झुंबरे, हो उद्या घर नांदते तुम्हीच त्यांना घास द्या हात द्या, या सुखांनो या गीतांनी कार्यक्रमाचं समापन करतो। धन्यवाद।